बेडकी हा शमनेवाडी दसरा कबड्डी स्पर्धेसाठी जोरदार तयारी. 24 व 25 रोजी विविध राज्यातील कबड्डी संघ दाखल होणार. बेडकी हा शमनेवाडी कबड्डी कमिटीच्या वतीने दसरा महोत्सवानिमित्त लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी महाविद्यालयाच्या मैदानावर 10व्या वर्षातील आंतरराज्य स्तरावरील भव्य दिवस रात्र कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या संबंधी बुधवार तारीख 18 रोजी माहितीपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम शांतीनगर सर्कल परिसरात कबड्डी कार्यालयाचे उद्घाटन बाबासाहेब खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, तर अशोक अर्गे, तातासाहेब खोत यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर व श्री रामलिंगेश्वरांच्या फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना इंद्रजित पाटील म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून दसरा महोत्सवानिमित्त बेडकी हा शमनेवाडी कबड्डी कमिटीच्या वतीने आंतरराज्य स्तरावरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी कर्नाटक राज्य अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन व चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अंतर्गत श्री अरिहंत उद्योग समूह बोरगाव तसेच अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन सदलगा यांच्या विशेष सहयोगाने या स्पर्धा होत आहेत. यासाठी आमदार गणेशांना हुक्केरी व निप्पाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे, तर कबड्डी स्पर्धेसाठी अरिहंत उद्योग समूह बोरगाव यांच्या वतीने पुरुष गटासाठी अनुक्रमे 50,000, 40,000, 30,000 व 20,000 अशी बक्षिसे असून महिला गटासाठी अनुक्रमे 40,000, 30,000, 20,000 व 10,000 अशी बक्षीस देण्यात येत आहेत. प्रवेश फी 1,000 रुपये आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन यांच्या सहयोगाने गुरुवार तारीख 26 रोजी सायंकाळी 5 वाजता कला कौशल्य कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील कलाकारांसाठी गायन, भाषण, मिमिक्री, जानपद नृत्य, दांडिया तसेच एकांकिका आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमांचा लाभ करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बेडक्या शमनेवाडी दसरा कबड्डी कमिटी बेडक्या शमनेवाडी शांतीनगर यांच्याकडून आंतरराज्य भव्य दिवसरात कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन व चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा अमॅच्युअर कबड्डी असोसिएशन अंतर्गत श्री अरियंत उद्योग समूह बोरगाव व अन्नपूर्णेश्वर फाउंडेशन सदरगा यांच्या सहयोगानं यावर्षी आम्ही सालाबादप्रमाणे कबड्डी आंतरराज्य कबड्डी लेडीज आणि जेंट्स या स्पर्धा दिनांक 24 ऑक्टोंबर व 25 ऑक्टोंबर 2023 श्रीमती कुसुमावती मिरजी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या ग्राउंडवर सालाबादप्रमाणे हे आमचे 10वे वर्ष आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही ह्यावर्षी देखील पूर्ण ताकदीनं जोमानं तिथं आयोजित केलेलं आहे. या स्पर्धेसाठी पुरुष गट व महिला गट अशा स्पर्धा होतील आणि या स्पर्धेसाठी आम्ही 4 बक्षीस काढलेले आहेत. पुरुष गटामध्ये पहिलं बक्षीस असेल 50,000 रुपये, दुसरं बक्षीस असेल 40,000 रुपये, तिसरे बक्षीस असेल 30,000 रुपये व चौथे बक्षीस असेल 20,000 रुपये. महिला गटामध्ये पहिले बक्षीस असेल 40,000 रुपये, दुसरे बक्षीस असेल 30,000 रुपये, तिसरे बक्षीस असेल 20,000 व चौथे बक्षीस असेल 10,000 रुपये. अशा या स्पर्धा आम्ही पूर्ण ताकदीनं आयोजित करीत आहोत आणि या स्पर्धेसाठी आम्हाला प्रत्येक वर्षीप्रमाणे आम्हाला अरियंत उद्योग समूह बोरगाव यांच्याकडून भरघोस असं सहायधन व सपोर्ट यांचा मिळालेला आहे. त्याचबरोबर श्री अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन सदलगा यांचा देखील सहयोग इथं लाभलेला आहे. तरी याचबरोबर आम्ही या सीमा भागातील या बॉर्डर एरियावर जे कलापूर्ण सहयोग अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन यांच्या सहयोगानं कला कौशल्य कलाकार म्हणजे गोरगरीब कलाकारांना एक वाव मिळावे, त्यांना एक मंच मिळावा आणि या मंचावरती आपल्या कला त्यांनी सादर करून आपल्यातलं टॅलेंट, आपल्यातले गुण या पुढं या समाजामध्ये या क्षेत्रात
कलाक्षेत्रात त्यांनी दाखवावं की अशा आदरणीय गणेशन्ना वगैरे यांचे एक खंत होते की या कलाकारांना कुठं मंच मिळत नाही आणि त्यांचं गुण कुठं हे उपस्थित होत नाहीत, तर हे गुण त्यांच्यातलं आत्मविश्वास कॉन्फिडन्स त्यांना या मंचाच्या रूपानं मिळावं आणि त्याची कला सादर करावं. आणि या कलेचा आम्ही एक स्पर्धा ठेवलेली आहे, सांस्कृतिक स्पर्धा असेल ही 26 ऑक्टोबर 2023. या स्पर्धेसाठी आम्ही गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा, तसेच जनपद व मिमिक्री व दांडिया या 5 कलेच्या स्पर्धा आम्ही इथं आयोजित केलेल्या आहेत. या 5 कलेमध्ये आम्ही प्रत्येकी 5,000 रुपये, 3,000 रुपये व 2,000 रुपये असे प्रत्येकी त्यांना आम्ही बक्षीस जाहीर केलेलं आहे. तरी मी प्रेस माध्यम यांना विनंती करतो की या सर्व भेटकीचे नियोजन आम्ही पूर्ण 2 दिवस केलेलं आहे. श्रीमती कुसुमावती मिर्जी अडचण कॉमर्स कॉलेजचं पटांगण आहे आणि या पटांगणावरती भव्य असा गॅलरी, एकूण गॅलरी 400 फुटाची गॅलरी 4.5 आहे. कमीत कमी 4 ते 5,000 लोक एक वेळ ही स्पर्धा बघू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि 2 कोर्ट या ठिकाणी, या 2 कोर्टच्या माध्यमानं ही स्पर्धा सर्व प्रेक्षकांनी बघण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे. रेफरीज आणि इतर व्यवस्था काय केलेली आहे? कटक राज्य अमेचर कबड्डी असोसिएशन तसेच चिकोडी शैक्षणिक जिल्हा अमेचर कबड्डी असोसिएशन यांनी आम्हाला रेफरी, अंपायर, परत स्कोर बोर्ड याचा या असोसिएशनने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्ण मदत केलेली आहे. त्यांपर्यंत ह्या आमच्या यशस्वी स्पर्धा आजपर्यंत हे 10वं वर्ष आहे आणि या 10व्या वर्षामध्ये आम्ही बराचसा आम्ही या कबड्डी स्पर्धेला वाव दिलेला आणि ही स्पर्धा आम्ही बऱ्याच अंतरावर पोहोचवलेली आहे. आणि ह्या स्पर्धेचा लाभ आणि ह्या स्पर्धेचं फलित्य आम्हाला की ह्या स्पर्धेसाठी आम्हाला कमीत कमी राज्य महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्लीहून सर्व खेळाडू इथं आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि इथं खेळण्यासाठी इच्छुक आहेत. तरी या सर्व भागातील इथं खेळाडू येतील आणि स्पर्धा ही यशस्वी होईल. आंतरराज्य पातळीवरील येणाऱ्या खेळाडूंची व्यवस्था, राहण्याची, जेवणाची कोणत्या पद्धतीने करण्यात आलेली आहे? ह्या सर्व खेळाडूंची व्यवस्था इथं बेडकेळमध्ये BS कंपोरी ज्युनियर कॉलेजचे आमचे चेअरमन प्रशांत पाटील असतील किंवा कन्हा इंग्लिश मिडियम स्कूल कॉन्व्हेंटचे चेअरमन असतील किंवा आपले कुसुमावती मिर्जी आर्ट्स कॉमर्सचे डायरेक्टर चेअरमन यांनी आम्हाला या स्पर्धा बघून ह्यांच्या खेळाडूंची जी व्यवस्था आहे, जे काय खेळाडूसाठी राहण्यासाठी, जेवणासाठी जी व्यवस्था आहे, तर त्यांच्या मार्फत आम्ही यांची सर्वांची सेपरेट रूममध्ये आम्ही इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे. स्पेशल इन्व्हायटीज म्हणून आत्ता आमच्या संपर्कात आहेत, तरी अजून आमचा संपर्क झालेला नाही. तरी एक समाज कल्याण असं स्पेशल नाम फाउंडेशन ऐकून असाल तुम्ही कमी, नाना पाटेकर हे नाम फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, अमित खान यांच्या ही समाज उपयोगी संस्था आहेत. ह्या संस्थेमधून एखादी सेलिब्रिटी इथे येऊन समाजासाठी आणि पाण्यासाठी, पाण्याचे मोल हा मॅसेज देण्यासाठी आम्ही नाम फाउंडेशन असू दे किंवा पाणी फाउंडेशन यातले कुणीतरी एक सेलिब्रिटी आणावा ह्या प्रयत्नात आहोत आणि मी आशा करतो की हा प्रयत्न यशस्वी होईल. या प्रसंगी विपुल चौगुले, शंकर पाटील, मलगोडा पाटील, किशोर इनामदार, मल्लू कोरव, संजय मडिवाळ यांच्यासह इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. किरण पांगिरे, महावीर पाटील, भास्कर फकीरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सचिन मालगत्ती यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले.